श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94-04-58-83-19 आणि 91-30-83-30-24. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. राज्य सरकारमधील मंत्री तथा बुलढाण्याचे तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जिभेला काही हाड नाही का असा प्रश्न निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते विचारू लागलेत. 2 दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी माजी आमदार तथा भाजप नेते विजयराज शिंदे यांच्या विरोधात अभद्र शब्दांचा वापर केला होता. राज्यातील एका जबाबदार मंत्र्यानं आपल्याच सहकारी पक्षातील एका नेत्यावर अशा प्रकारची टिप्पणी करणं कितपत शोभनीय आहे असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते विचारू लागलेत. गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाण्याच्या जागेवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. एक संध शिवसेना असताना सातत्यानं बुलढाणा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला होता, परंतु आता शिवसेना दुभंगल्यानं तिची ताकद कमी झाली आहे. पर्यायानं आता ही जागा आपल्याकडे यावी अशी तीव्र मागणी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची होती. शिवाय खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात भाजपमध्ये मोठी नाराजी होती. प्रतापराव जाधव हे एकदा निवडून आले की सातत्यानं भाजप कार्यकर्त्यांची अवहेलना आणि दुर्लक्ष करतात असा कार्यकर्त्यांचा आरोप होता. दुसरं महत्वाचं हे की यंदाच्या निवडणुकीत प्रतापरावांच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्यामुळे ते निवडून येणार नाहीत असा दावाही भाजप कार्यकर्ते करत होते. दरम्यान भाजप ही जागा आपल्याकडे खेचून घेईल आणि शिवसेनेची संधी जाईल या भीतीनं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पद्धतशीरपणे स्ट्रॅटेजी खेळत विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी थेट खासदारकीसाठी अर्ज दाखल केला. या अर्जामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. बऱ्याच भाजप नेत्या आणि कार्यकर्त्यांना वाटलं की ही शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी, परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात संजय गायकवाड यांनी ही राजकीय खेळी असल्याचं सांगत आपली ही खेळी यशस्वी झाल्याचं सांगितलं. या माध्यमातून शिवसेनेने भाजपवर दबाव टाकला आणि ही जागा पदरात पाडून घेतली असं बोललं जात आहे. या स्ट्रॅटेजीमुळे जिल्ह्यातील भाजपला शिवसेनेने चेकमेट दिल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या या खेळीवर कडी करण्यासाठी मग कार्यकर्त्यांच्या मागणीवरून भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रभारी विजयराज शिंदे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्ज दाखल करतेवेळी जुने आणि नवीन असे असंख्य भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. यावरून हे स्पष्ट होत आहे की भाजप कार्यकर्त्यांची मानसिकता यावी प्रतापराव जाधव यांचं काम करण्याची अजिबात नाहीये. दरम्यान काल प्रतापराव जाधव यांचा अर्ज दाखल करताना राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः हजर होते. त्यांना पत्रकारांनी विजयराज शिंदे यांच्याबाबत विचारले असता खरं तर गुलाबरावांनी अत्यंत संयम आणि जबाबदारीनं उत्तर देणं गरजेचं होतं, परंतु तसे न करता गुलाबराव यांनी विजयराज शिंदे यांना त्यांच्या औकात दिसून पडेल असं अत्यंत जहाल वक्तव्य केलं. गुलाबरावांचं हे वक्तव्य भाजपच्या जुन्या नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना चांगलंच झोंबलेलं आहे. गुलाबरावांनी कदाचित थोडं सौम्य किंवा जबाबदार वक्तव्य केलं असतं तर आधीच भाजप शिवसेनेत पडलेल्या ठिणगीला विझवता आलं असतं, परंतु संयमाने आणि जबाबदारीने बोलतील ते गुलाबरावच कसले. ते नेहमी असे आताताही विधाने करण्यातच जास्त मशगूल आहेत. पालकमंत्री असतानाही बुलढाणा जिल्ह्याकडे ढुंकूनही न पाहणारे गुलाबराव मात्र प्रतापरावांचा अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात जरूर हजर होते. गुलाबराव यांना कधी बुलढाण्याच्या विकासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. जिल्ह्याचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी गुलाबराव कधीही सरसावल्याचं दिसलं नाही. याउलट आपल्याच मित्रपक्षाच्या किंबहुना राज्यात आणि देशात आता मोठा भाव असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रभारीविषयी इतकं हीन वक्तव्य करणं हे गुलाबरावांना शोभत नाही असा सूर भाजपचे कार्यकर्ते लावत आहेत. एकीकडे कार्यकर्त्यांची भावना प्रतापरावांच्या विरोधात असली तरी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी अर्ज दाखल करताना उपस्थित होते. त्यांनीही अद्याप गुलाबरावांच्या वक्तव्यासंदर्भात आपलं तोंड उघडलं नाही. आपल्या पक्षाच्या एखाद्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसंदर्भात असली अभद्र टिप्पणी केली जाते आणि हे नेते लोकप्रतिनिधी गप्प राहतात. यावरून हे स्पष्ट आहे की पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांशी काहीही ताळमेळ राहिलेला नाही. प्रत्येक वेळी भाजप कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान करून त्यांना निवडणूक कामाला जुंपलं जातं, परंतु नंतर 5 वर्ष त्यांना कोणीही विचारत नाही ही वस्तुस्थिती आहे. काही असलं तरी गुलाबराव पाटील यांना अशा प्रकारचं वक्तव्य करावयास नको होतं. मित्रपक्ष भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या या पद्धतीनं अवमान करायला नको होता अशी भावना भाजप कार्यकर्ते बोलून दाखवतायत. याचे परिणाम प्रतापराव आणि शिंदे गटाला भोगावे लागतील अशीही तिकट प्रतिक्रिया काही भाजप कार्यकर्त्यांनी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनशी बोलताना दिली आहे. महायुतीच्या उमेदवारांना दाखल केलेला आहे. यापूर्वी आता महाविकास आघाडीचे उमेदवार देखील घोषित झालेले आहेत. 2 अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. कशी निवडणूक होणार आहे? या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची 3 वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय हॅट्रिक झालेली आहे. आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणेसाहेब, आज ते सुद्धा आमच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल.
एकतर्फी हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. भाजपाचे जे माजी आमदार आहेत शिंदे यांनी भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे तर आणि त्यांच्यासोबत ते भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. काही पदाधिकारी उपस्थित होते ते आज भेटून गेले पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपली अवकात किती आहे. आपल्या पक्षाचे दोन उमेदवार नाही ते भरलेले आहेत हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे त्यामुळे आमच्या माणसांनी फॉर्म भरला आहे तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म मागे होणार आहे. काही दबाव नाही होते या ठिकाणी. संजीवभाऊ आमदार होते पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबे रेस का घोडा आहे भागेगा. सिटी न्यूज बुलढाणा.